थंडीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचा जावई शोध केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी लावला आहे. या विरोधात सोमवारी युवासेनेनं पेट्रोल पंपावर आगळ आंदोलन केलं. भर उन्हात कानटोपी स्वेटर हातमोजे परिधान करून आपल्या वाहनात पेट्रोल भरत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी युवासेना विस्तारक राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक आंदोलन केलं. पेट्रोलचे दर 100 रुपयापर्यंत पोहोचले असल्यानं देशाच्या पंतप्रधानांना एक आकर्षक ट्रॉफी पेट्रोल पंप मालकाच्या माध्यमातून देण्यात आली. देशात सर्वत्र पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाली असून दिवसेंदिवस यात मोठी वाढ होतीये. या विरोधात देशात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र मोदी सरकारमधील पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान मात्र थंडीमुळे हे दर वाढ असल्याची बाष्कळ बडबड करून देशाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या निषेधार्थ ठाण्याच्या युवासेनेनं शहरातील मध्यवर्ती असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन अनोखं आंदोलन केलं. यावेळी राहुल लोंढे यांच्यासह युवासेना उपविभाग अधिकारी विक्रांत वायचळ, शुभम वायचळ, हर्षद जाधव, अमित वायचळ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं.